सीएम साहेबांच्या दौऱ्यामध्ये काही बदल झालेला नाही। उद्या सकाळपासूनचे संभाजीनगरचे सिल्लोडचे कार्यक्रम तसेच आहेत, विभागीय बैठक देखील तशीच आहे, त्यामुळे कुठचाही बदल मुख्यमंत्री मोदींच्या कार्यक्रमामध्ये झालेला नाही। अचानक दिल्लीला जाण्यामागचं कारण मुख्यमंत्री मोदींना विचारलं पाहिजे, पण मुख्यमंत्री मोदींचे उद्याचे सगळेचे सगळे कार्यक्रम हे संभाजीनगरचे तसेच्या तसे आहेत। पहिला कार्यक्रम विभागीय बैठकीचा आहे, त्याच्यानंतर सिल्लोडची शिवसेनेची सभा आहे, त्याच्यानंतर आमचे इथले जे आमदार आहेत म्हणजे प्रदीप जयस्वाल साहेब असतील, संजय सिरसाटजी असतील, संदीपांजी भमरे असतील, भाजपचे अतुल सावे असतील, यांच्या कार्यालयामध्ये ते स्वतः सदिच्छा भेट देणार आहेत। त्याच्यामुळे उद्याचे सगळेच्या सगळे कार्यक्रम मुख्यमंत्री मोदी यांचे आहेत तसे आहेत। आम्ही पूर्ण दौऱ्यामध्ये या भागातल्या विकासाच्या संदर्भामध्ये चर्चा करत आलो, त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी आहे, तो कधी होणार आहे, हे आमच्याशी तशी अजिबात चर्चा झालेली नाही। परंतु उद्याच्या विभागीय बैठकीला स्वतः मुख्यमंत्री मोदी साहेब उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचे कार्यक्रम आहेत तसे संभाजीनगरचे आहेत। दोन शक्यता आहेत, एक ते एक तारखेच्या निर्णयाबद्दलची काही महत्वाची बैठक वकिलांसोबत आहे का, आणि मंत्रिमंडळ विस्ताराची अंतिम? एक पहिली गोष्ट अशी आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही 85 आमदारांनी सगळे अधिकार दिलेले आहेत, त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार असू दे किंवा सुप्रीम कोर्टामधली केस असू दे, या संदर्भातले सगळे जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते स्वतः मुख्यमंत्री मोदी यांनी घ्यावेत अशा पद्धतीची आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केलेली असल्यामुळे आम्ही या बाबतीमध्ये विचारत नाही त्यांना की आपण कशासाठी चाललाय, काय करताय, परंतु उद्याचे सगळे संभाजीनगरचे कार्यक्रम आहेत तसे होणार।